अकलूज ग्रामपंचायतीची निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपल्यावर सोपवली होती. त्यात केवळ आपल्या चुकीमुळे एक जागा बिनविरोध झाली त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपण ग्रामपंचायत निवडणुकीनंतर राजकीय संन्यास घेणार असल्याची घोषणा धैर्यशील मोहिते पाटील यांनी अकलूज येथे केली. एका आयोजित पत्रकार परिषदेत धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, विजयसिंह मोहिते पाटील गटाची अकलूज ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेत संपूर्ण जबाबदारी माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील व मोहिते पाटील कुटुंबियांवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी आपणावर सोपवली होती. गेल्या 13 वर्षापासून आपण दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडत आलो आहोत, परंतु आपल्या काही अडचणीमुळे अकलूज ग्रामपंचायत उमेदवारीचे अर्ज भरताना काही गोष्टीकडे दुर्लक्ष झाले. 5 नंबर प्रभागात सर्वसाधारण महिला गटासाठी एक सामान्य फळ विक्री करणाऱ्या महिलेची उमेदवारी दिली होती, मात्र आपल्या नावावर बागवान नावाचा एक इसम या महिलेकडे जाऊन 2 कागदावर संबंधित महिलेच्या सह्या घेतल्या आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला. तर संबंधित महिला उमेदवारीचा पूरक अर्जामध्ये जातीय प्रवर्गाचा उल्लेख देखील वकिलाकडून चुकीचा झाला, त्यामुळे या ठिकाणी आमच्या पॅनलचा उमेदवार राहिला नाही. प्रसंगी विरोधी उमेदवार बिनविरोध निवडून आले. हे सर्वस्वी जबाबदारी मोहिते पाटील गटाच्या ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रमुख म्हणून आपली आहे. झालेल्या चुकीची जबाबदारी स्वीकारत आपण ग्रामपंचायत निवडणुकीनंतर राजकीय संन्यास घेत आहोत. तत्पूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीतील इतर सर्व उमेदवारांचा प्रचार 15 जानेवारीपर्यंत आपण ताकदीने करू, त्यांना निवडून आणू, मगच राजकारणातून बाहेर पडू, असंही त्यांनी जाहीरपणे सांगितले. वास्तविक अकलूज, महाळुंग व नातेपुते ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर परिषद व नगर पंचायत मध्ये होणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया थांबवावी यासाठी प्रयत्न केले, त्यात महाळुंग ग्रामपंचायतीत यश आले. अकलूज मधील सर्व गटाशी अगदी अर्ज माघारी शेवटच्या दिवसापर्यंत बोलणी केली, परंतु काही लोकांनी प्रतिसाद न दिल्यामुळे निवडणूक लागली. ही निवडणूक सर्व ताकदीने लढू व सर्व उमेदवार निवडून आणू अशी ग्वाही यावेळी मोहिते पाटील यांनी दिली. अकलूज मधील विजयसिंह मोहिते पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकीची सर्व जबाबदारी धैर्यशील यांच्यावर सोपवली होती, तर त्यांच्याच गटात विरोधात धवलसिंह मोहिते पाटील यांचा गट देखील या निवडणुकीत कार्य करीत आहे. अशा परिस्थितीत विरोधी गटाला केवळ दुर्लक्ष आणि चुकीमुळे एक जागा बिनविरोधी निवडून गेल्याचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या जिवारी लागल्याचे दिसत आहे. परिणामी त्यांनी राजकीय संन्यासाची घोषणा केली. या निमित्ताने अकलूज आणि माळशिरस तालुक्याचे राजकारण देखील आगामी काळात वेगळ्या वळणावर जाऊ शकते.